पवित्र शास्त्र एक अत्यंत महत्वाचे व उपयोगी पुस्तक कसे आहे याचा विचार आपण कार्यक्रमात केला ज्या पुस्तकाने अनेक देशांचा इतिहास बदलला आणि ज्या अनुयायांनी जगाची उलता पालत केली पुस्तका त्या पुस्तकाचा आम्ही गंभीरपणे अभ्यास करावा याच्या योग्यतेचे ते आहे आणि आजच्या आमच्या समस्यांसाठी अगदी खास व सर्वोत्तम व एकमेव उपाय जर आम्हाला हवा असेल तर आम्ही पवित्र शास्त्राच्या वचनाकडे वळणे अगत्याचे आहे म्हणूनच आम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये त्याचे पद्धतशीर अध्ययन करण्याचे योजिले आहे या कार्यक्रमात आम्ही या सर्वोत्कृष्ट पुस्तकाच्या काही वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत मागच्या कार्यक्रमात आपण पाहिले की पवित्र शास्त्र हे चाळीस लेखकांनी सुमारे दीड हजार वर्षांच्या कालावधीत लिहिले आणि शेकडो वर्षांपासून त्याची जोपासना करण्यात आली आहे जरी ते नष्ट करण्याचे अनेकदा अनेक प्रकारे प्रयत्न करण्यात आले असले तरी ते आजही पूर्णपणे सुस्थितीत व सापूत आहे पवित्रशास्त्र देवाचे वचन आहे हे आजपर्यंत झालेल्या पुरातन वस्तू संशोधनाद्वारे सिद्ध झालेले आहे पवित्र शास्त्रात नमूद करण्यात आलेल्या घटना सत्य आहेत असे सिद्ध करणारे अनेक पुरावे आज उपलब्ध आहेत तसे श्वतनो पवित्र शास्त्रात विदित करण्यात आलेल्या घटना तंतोतंत परिपूर्ण झाल्या आहेत याला निधर्मी इतिहास साक्षी आहे यावरूनही ते देवाचे वचन आहे हे सिद्ध होते पवित्र शास्त्रातील भविष्यवाद हा अनेक वेळा स्थानिक परिस्थितीला अनुसरून आणि येणाऱ्या भविष्यकाळाला अनुसरून असे आणि तो भविष्यवाद सांगणाऱ्या संदेशाच्या आयुष्य काळातच त्या भविष्याची परिपूर्ती होईल उदाहरणार्थ इस्रायलाच्या उत्तरेकडील राज्याचा राजा आहाम याला देवाचा मिखाया यांनी सांगितले तू योजना केल्याप्रमाणे युद्धभूमीवर जाशील तर त्यामध्ये तुझा पराभव होईल व तू ठार होशील तथापि आहाबाच्या खोट्या संदेष्ट्यांनी त्याला सांगितले की त्याला युद्धभूमीवर विजय मिळेल आणि तो विजयी राजा म्हणून तेथून परतेल आहाब राजाला मिखाया आवडत नसे म्हणून त्याने त्याला कैदेत टाकले आणि त्याला भाकर व पाणी देण्याचा आदेश आपल्या सेवकांना दिला आणि त्याने युद्धभूमीवर जाण्यापूर्वी मिखायाला सांगितले की तेथून आल्यावर तो मिखायाचा समाचार घेईल मिखायाला देवापासूनच संदेश प्राप्त झाला होता कारण युद्धभूमीवरून आहब राजा परतला नाही त्याला तेथे ठार मारण्यात आले व त्याच्या सैन्याचा पराभव झाला आपला जीव गमावू नये म्हणून राजाने वेषांतरही केले होते परंतु पवित्र शास्त्र सांगते की शत्रु पक्षाच्या सैन्यातील एकाने सहज म्हणून एक तीर उचलून आपल्या धनुष्याला जोडला आणि विशेष असा नेम मारला तो नेमका अहबाच्या शरीरात घुसला म्हणजे युद्ध संपत आले होते आणि त्याने आपल्या भात्यातून बाण काढला धनुष्याला जोडला आणि धनुष्याची दोरी ताणली परंतु श्रोतो तुम्हाला माहित आहे का की त्या बाणावर अहाबाचे नाव होते आणि त्याने बरोबर अहबाचे निशाण साधले कारण संदेशाने त्याच्याविषयी राजाचे पहिले पुस्तक अध्याय ह्यामध्ये विदित केले होते दुसऱ्या एका प्रसंगामध्ये संदेशाने विदित केले होते की अशुराचे सैन्य एरुश्लेम शहरावर एकही बाण मारणार नाही आपण पाहू शकता राजाचे दुसरे पुस्तक एकोणीसावा अध्याय आणि बत्तीसावे वचन ही गोष्ट श्रोत्यांनो तुम्हाला मनोवेतक नाही वाटत का एका एक शिपायाने अगदी सहज म्हणून बाण मारला व आहाप त्याचे निशान ठरला अशा प्रकारे मिखाचे भविष्य पूर्ण झाले तुम्हाला असे वाटत नाही का की त्या दोन लाख सैनिकांपैकी एकही निशान बाजीविषयी अति प्रेम असलेला शिपाई नव्हता आणि सहज म्हणून एरुशलेमेच्या दिशेने एक बाण मारावा असे त्याला वाटले नाही तसे कोणीही केले नाही जर तसे झाले असते तर यशया देवाचा संदेशा नाही हे सिद्ध झाले असते परंतु तो देवाचा संदेशा आहे हे त्या स्थानिक भविष्याच्या येशयाने असेही भविष्य विदित केले की कुमारी गर्भवती होईल व पुत्र प्रसवेल आणि हे भविष्य सहाशे वर्षांनंतर तसेच्या तसे, तसे पूर्ण झाले आणि तुम्हाला शेवटचा पुरावा हवा असेल तर येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाविषयी विषयी तीनशेच्यावर भविष्य पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहेत ती सत्याशी पहा पवित्र शास्त्रात ख्रिस्ताविता एकोणसत्तर अध्याय आणि एकविसाव्या वचनामध्ये सांगितलेले आहे स्तोत्रसंता एकोणसत्तर अध्याय आणि एकविसावे वचन तहान भागविण्याकरिता त्यांनी मला आम दिली असे ख्रिस्ताविषयी एक भविष्य विदित करण्यात आले आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला त्या बधस्तंभावर टांगण्यात आले त्यावेळेस त्या, त्या भविष्याची परिपूर्ती झाली त्या ठिकाणी टांगलेल्या स्थितीत असताना येशूने म्हटले योहान कृषुभोतमान अध्याय अठ्ठावीस ते तीस फश्नांमध्ये कि मला तहान लागली आहे आणि त्यावेळेस त्याच्या विरुद्ध असलेल्या एकाने त्याला आम प्यावे असतील अशा प्रकारे तेही भविष्य पूर्ण झाले ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे माणूस अशा प्रकारे अंदाज बांधू शकत नाही हवामान खात्याचा अंदाज तंत्रज्ञानावर आधारित असूनही अनेकदा चुकतो आणि अने सर्वसामान्य माणसेही कधी कधी तसा अंदाज बांधू शकतात परंतु श्रोत्यानो पवित्र शास्त्रात नोंदलेल्या भविष्यांविषयी मात्र तसे नाही इस्रायल देशातील भविष्यवाद्यांविषयी कडक नियम होता जर एखाद्या भविष्यवाद्याने देवाच्या नावाने खोटा संदेश दिला तर त्याला धूंडमार करून मार ठरण्याचा आदेश लोकांना देण्यात आला होता भविष्यवाद्याने स्थानिक स्थितीविषयी प्रथम भविष्य सांगणे तसेच केले स्थानिक स्थितीविषयीचे एखाद्या भविष्यवाद्याने केलेले भविष्य पूर्ण होई तेव्हा तो खरा संदेश आहे अशी लोकांना त्याची प्रचिती ये आणि तो भविष्यातील ज्या गोष्टीविषयी विदित करे त्याबद्दल लोक त्याच्यावर विश्वास ठेवित असत पंचवीसशे वर्षांपूर्वी परमेश्वराने सोर व सिदोन या शहरांविषयी जे भविष्य विदित केले ते पूर्ण झाले आणि त्यांची जी स्थिती होईल असे देवाने त्याच्या संदेशाद्वारे केले त्या स्थितीमध्ये आजही ती शहरे आहेत ती स्थिती आज इजिप्तचीही आहे या सर्व गोष्टी आश्चर्यकारक आहेत आणि हे, हे पूर्ण झालेले भविष्यवाद या गोष्टीचा पुरावा आहेत की ते पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे माणसे अचूक भविष्य सांगत नाहीत सांगू शकत नाही श्रोत्यानो गणितातल्या एका गृहितानुसार माणूस कधीही भविष्य विदित करू शकत नाही उदाहरणार्थ जर मी म्हणाले की उद्या पाऊस पडणार आहे तर माझे म्हणणे पन्नास टक्के खरे होण्याची शक्यता आहे परंतु त्यामध्ये भर घालून मी म्हटले की उद्या सकाळी नऊ वाजता पाऊस पडायला सुरुवात होईल तेव्हा माझे विधान किंवा भविष्य खरे होण्याची कदाचित पंचवीस टक्के फक्त शक्यता आहे मग मी समजा असे पुढे म्हणाले की उद्या पाऊस नऊ वाजता सुरू होऊन दुपारी दोन वाजता थांबेल तर माझी भविष्य मी जे केले आहे ते खरे होण्याची शक्यता आणखी पन्नास टक्क्यांनी कमी होईल कारण गणितातील त्या गृहितानुसार माझ्या विधानात जो अनिश्चित घटक आहे त्यामुळे ते विधान खरे न होण्याची शक्यता पन्नास टक्के कमी होते अशा प्रकारे माझे पावसाविषयीचे विधान असत्य ठरण्याची अधिकाधिक अधीक शक्यता निर्माण होते परंतु श्रोत्यांनो देवाचे वचन अचूक आहे आणि जी गोष्ट माणसाच्या दृष्टिकोनातून अशक्य आहे ती देवाच्या वचनात शक्य झालेली आम्हाला दिसते पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे हे सिद्ध करण्यासाठी मी शेवटचे दोन पुरावे देत आहे आणि एक स्पष्ट व पडताळून पाहण्यासारखा पुरावा हा आहे की पवित्र शास्त्रातील वचनाच्या द्वारे आहे व बदलत आहे आणि त्या वचनाद्वारे आपले जीवन बदलल्याची साक्ष देतात प्रत्यक्षातही या लोकांचे जीवन खरोखर बदलल्याचे आमच्या नजरेस येते अगदी भयंकर पापांमध्ये बुडून गेलेल्या देवाच्या वचनाने बदलून गेलेल्या व्यक्ती आम्हाला आम्ही कोणाशी वाद घालून किंवा सतत मन वळविण्याचा प्रयत्न करून कोणाचे परिवर्तन करू शकत नाही आणि असे परिवर्तन कोणाचे झाले तरी ते फार काळ टिकणार नाही केवळ देवाचे वचन माणसाचे परिवर्तन करू शकते आणि ते परिवर्तन कायम टिकणारे आहे श्रोत्यानो पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे हे मला फक्त माहीत आहे असे नाही तर ते देवाचे वचन आहे असा माझा विश्वास आहे पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे हे मला माहीत आहे कारण देवाच्या आत्म्याने ते माझ्या अंतकरणासाठी आणि जीवनासाठी वास्तव बनवले आहे पौलाने कलसे येथील मंडळीला हेच सांगितले आहे त्याने अशी प्रार्थना केली कलसे पत्र पहिला अध्याय नव्य वचन की त्यांनी काय करावे याबद्दलची त्याची इच्छा समजण्यास त्याने त्यांना सहाय्य करावे व आध्यात्मिक गोष्टींविषयी सुज्ञ करावे मलाही श्रोतांनो या गोष्टीची गरज आहे कारण मला समजले आहे की देवाचा आत्मा तुमच्या अंतकरणासाठी दृढ करेल आणि मग पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे हे सिद्ध करण्यासाठी उत्खनन शास्त्राची गरज पडणार नाही पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे याची खात्री देवाचा आत्मा आम्हाला देतो माझा विश्वास आहे की देवाचा आत्मा पवित्र शास्त्र तुमच्यासाठी केवळ वास्तवच करणार नाही तर तुम्हाला खात्रीही देईल जेणेकरून तुम्ही म्हणाल हे देवाचे वचन आहे हे मला माहीत आहे सतराव्या शतकातला एक इंग्लिश कवी ड्रायडन याने पवित्र शास्त्राविषयी आपल्या एका कवितेत असा प्रश्न विचारला आहे अशी सुसंगत सुसंवादित सत्य एकत्र आणणारे वेगवेगळ्या वेग प्रदेशातले वेगवेगळ्या वेग युगातले कलेमध्ये निपुण नसलेले हे सर्व लेखक स्वर्गातून आले नाही तर कुठून आले आणि या सर्वांनी का आणि कसे असे कपट केले की आम्हाला असत्य सांगून आमची फसवणूक करावी असे असते तर त्यांच्या वेदनांची गरज नव्हती त्यांच्या सल्ल्यासाठी कृतज्ञता आवश्यक नाही त्यांचा फायदा नुकसानीप्रमाणे आहे आणि हौतात्म्य त्यांची किंमत आहे थोडक्यात सांगायचे श्रोत्यानो तर ड्रायडनला म्हणायचे आहे की साहित्य कलेत निपुण नसलेल्या वेगवेगळ्या युगातून वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लेखकांनी पवित्र शास्त्रात सुसंगत सत्य सांगितले आहेत आणि या सर्वांनी एकत्र येऊन आम्हाला असत्य सांगून आमची फसवणूक करण्याचे कपट रचण्याचे कारण नाही त्यांच्या वेदना त्यांचा सल्ला त्यांचा फायदा आणि त्यांची सेवा मोलाची आहे आता प्रश्न हा आहे की प्रगटीकरण प्रेरणा अंतचक्षु प्रकाशित होणे अर्थ प्रकाशन करणे या सर्व संध्यांचा अर्थ काय आहे प्रगटीकरण म्हणजे देव बोलला आहे त्याने मानवाशी संवाद साधला आहे प्रेरणा आम्हाला देवाच्या प्रगटीकरणाची खात्री करून देते अंतचक्षु प्रकाशित होण्याचा संबंध देवाचा आत्मा आमचा शिक्षक होण्याशी आहे तो आमच्याशी बोलतो आणि आम्ही देवाच्या वचनाचा जो अर्थ लावतो त्याचा संबंध अर्थ प्रकाशनाशी आहे प्रगटीकरणाचा अर्थ देव बोलला आहे असा होतो परमेश्वर असे म्हणतो हे वाक्य व त्यासारखीच वाक्य वाक्ये पवित्र शास्त्रात दोन हजार पाचशे वेळा आलेले आहेत परमेश्वर जे बोलला आहे ते आम्ही चूक समजू नये अशी देवाची इच्छा आहे इब्रिलोकासपत्र पहिला अध्याय एक आणि दोन वचनांमध्ये आपण वाचतो इब्रिलोकासपत्र पहिला अध्याय एक आणि दोन वचने प्राचीन काळी देव दृष्टांतांनी स्वप्नांनी तोंडोतोंडी अशा अनेक मार्गांनी देवसंकल्प निवेदकांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला व आपल्या संकल्पांविषयी त्यांना अंशा अंशांनी सांगितले पण आता या शेवटच्या दिवसामध्ये तो त्याच्या पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे देवाने प्रत्येक गोष्ट पुत्राच्या स्वाधीन केली आहे आणि त्याच्याद्वारेच त्याने हे जग व त्यातील प्रत्येक गोष्ट निर्माण केली आहे जेव्हा एकाच बौद्धिक पातळीवर असलेले जवळजवळ सारख्याच भावना व इच्छा असलेले आणि थोड्या फार प्रमाणात एकमेकांकडे आकर्षित झालेले दोघे जण जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये संवाद घडतो जर सारखेच स्वभावगुण असलेल्या व्यक्ती एकमेकांपासून दूर गेल्या तर त्यांना एकमेकांशी संबंध ठेवायला आवडतो आणि एकमेकांशी संवाद साधल्यावर त्यांना आनंद वाटतो आणि श्रोत्यांना दुसऱ्यांशी संवाद साधण्याचा हा माणसाचा उपजत स्वभाव आहे त्या स्वभावामुळेच टपाल खाते दूर संचार खाते तार खाते वगैरे उदयाला आलेले आहेत मित्र मित्राशी संवाद करतो संपर्क साधतो कामासाठी दूर गेलेला पती आपल्या पत्नीशी पत्राद्वारे संपर्क साधतो बोर्डिंग स्कूलमध्ये असलेली आपल्या आईवडिलांशी पत्राद्वारे संपर्क साधतात यालाच आपण संवाद म्हणतो ही एक हृदयाची भाषा आहे हेलन केलर हिचा तिच्या अंधत्वामुळे व जगाशी संपर्क तुटला होता म्हणजे ती या व्यंगामुळे जगाशी संवाद साधू शकत नव्हती आणि एक दिवस तो संवाद साधण्याचा एक मार्ग मोकळा झाला तिच्या या विलक्षण अनुभवाचा वृत्तांत फार सुरेख आहे शोतनु या सर्वांच्या आधारावर जो मला योग्य व बुद्धिमान प्रश्न वाटतो तो मला आपणाला विचारायचा आहे देवाने ज्यांना आपल्या प्रतिमेत घडलेले आहे आणि काही अंशी बुद्धी दिलेली आहे त्या त्याच्या निर्मितीशी त्याने संवाद केला आहे हा निष्कर्ष तुम्हाला तर्कशुद्ध वाटत नाही काय जर आम्हाला देवापासून काही प्रगटीकरण नसते तर आम्ही आता फक्त प्रतीक्षा केली असती आणि तो आमच्याशी बोलला असता कारण आम्ही त्याच्या बोलण्याची अपेक्षा केली असती आपल्या लक्षातील श्रोत्यानो की लोकांस पत्र याच्या लेखकाने म्हटले आहे की जुन्या करारात परमेश्वर संदेशांच्या द्वारे बोलला आणि आता तो ख्रिस्ताच्याद्वारे बोललेला आहे अर्थातच जुन्या करारातील संदेशांच्या द्वारे मिळालेले प्रगटीकरण आणि नवीन करारातील ख्रिस्ताच्याद्वारे मिळालेले प्रगटीकरण दोन्ही देवाच्या वचनात म्हणजे पवित्र शास्त्रात आहे आणि त्याच्याच द्वारे श्रोत्यानो आम्हाला समजू शकते की देवाचा आमच्याशी संवाद एकतर जुन्या करारातून आहे किंवा नव्या करारातून आहे पवित्र शास्त्रात सहासष्ट पुस्तके आहेत व परमेश्वर त्यातील प्रत्येकाच्या द्वारे बोललेला आहे एका अनामिक लेखकाने पवित्र शास्त्राविषयी एक फार सुंदर काव्यात्मक उतारा लिहिलेला आहे त्याचे भाषांतर मी आता आपल्याला सांगत आहे तो म्हणतो पवित्र शास्त्रात देवाचे मन माणसाची स्थिती तारणाचा मार्ग आणि विश्वासणाऱ्याचे सुख आहे त्याचे सिद्धांत पवित्र आहेत त्याचे नियम बंधनकारक आहेत इतिहास सत्य आहे आणि त्यातील निर्णय न बदलणारे आहेत होण्यासाठी ते वाचा सुरक्षिततेसाठी त्यावर विश्वास ठेवा पवित्रतेसाठी त्याचा सराव करा त्यामध्ये तुम्हाला दिशा दाखविण्यासाठी प्रकाश आहे साह्य देण्यासाठी अन्न आहे आणि उत्साहित करण्यासाठी सांत्वन आहे पवित्र शास्त्र प्रवाशाचा नकाशा आहे यात्रेकरूची काठी आहे विमान चालकाचे नावाड्याचे होका यंत्र आहे सैनिकाची तरवार आणि ख्रिस्ती माणसाचे चरित्र आहे इथे स्वर्गाला सुस्थितीत परत आणले आहे आकाश उघडले आहे आणि नरकाची दारे नष्ट करण्यात आले आहेत ख्रिस्त त्याचा महान उद्देश आहे आमचे हित त्याची योजना आहे आणि देवाचे गौरव त्याचे साध्य आहे त्याने आमची स्मृती भरून जायला हवी आमच्या हृदयावर राज्य करायला हवे आणि पावलांना दिशा द्यायला हवी श्रोत्यानो अशा ह्या महान पुस्तकाचे अध्ययन पवित्र शास्त्राचे अध्ययन आम्ही उपासना कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत आणि हे अध्ययन कशा प्रकारे करावे ह्या अध्ययनाचे महत्व काय आहे पवित्र शास्त्र कोणी लिहिलेले आहे आणि पवित्र शास्त्र देण्याचा परमेश्वराचा उद्देश काय आहे हे सर्व आम्ही ह्या अध्ययनातून शिकणार आहोत म्हणून असं नका समजू की हे जे अध्ययन आहे हे फक्त ख्रिस्ती लोकांसाठी आहे किंवा जे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्यासाठी आहे असं नाही हे सर्व मानव जातीसाठी आहे कारण परमेश्वराने संपूर्ण मानव जातीवर प्रेम केले आणि त्याने कोणाचाच नाश होऊ नये म्हणून आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगात पाठवले प्रभू यशुख्रिस्ताने स्वतःचे बलिदान वधस्तंभावर दोन हजार वर्षांपूर्वी केले आणि त्याचे रक्त त्या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यासाठी सांडवण्यात आले त्याच्या त्या पवित्र रक्तातच सर्व मानव जातीची पापे धुतल्या जातात जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या जवळ येतो आपल्या सर्व पापांची कबुली देतो पश्चाताप करतो आणि क्षमा मागतो त्या सर्वांना पापांची क्षमा देण्याकरिता येशू ख्रिस्त तयार आहे तो आज प्रत्येकाला आमंत्रित करीत आहे मग त्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही किंवा फार चांगल्या संस्कृतीची गरज नाही सुधारण्याची गरज नाही परंतु ज्या स्थितीत आम्ही सर्व आहोत त्या स्थितीत येशू ख्रिस्ताकडे येण्याची आम्हाला गरज आहे येशू ख्रिस्त प्रत्येक मानवजातीसाठी मरण पावला तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि चाळीस दिवसानंतर स्वर्गामध्ये वर गेला आणि तो एक दिवस तो वापस येणार आहे तो आपल्या वधूला अर्थात मंडळीला वापस घेऊन जाणार आहे परंतु शोत्यानो ही जी कृपेची वेळ आहे ती संपणार आहे आणि प्रभू शुख्रिस्त न्यायाधीशाच्या रूपात एक दिवस या पृथ्वीवर वापस येणार आहे परंतु त्यापूर्वी तो प्रत्येकाला प्रसंग देत आहे की प्रत्येकाने पश्चाताप करावा आपल्या बापांची कबुली द्यावी आणि येशू ख्रिस्ताला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारावे आज हे आमंत्रण आपणातील प्रत्येकाकरिता आहे मग आपण खेड्यात राहणारे असा शहरात राहणारे असा फार मोठ्या उच्च पदावर असा किंवा एखादे लहानसे काम करणारे असा गरीब असा प्रभू आज तुमची वाट पाहत आहे म्हणून कुठलीही चिंता न करता कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आजच आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित करा आणि त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारा प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ